देवासमोर स्त्री आणि पुरुष समान आहेत, त्यामुळे चौथऱ्यावर कुणालाही प्रवेश न देण्याचा ट्रस्टींचा निर्णय योग्य असल्याचं मत पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी व्यक्त केलंय. मात्र प्रचलित प्रथा मोडीत काढत महिलेनं घेतलेल्या शनिदेवाच्या दर्शनाबाबत वाद न घालता हा सारा विषय चर्चेनं सोडवावा असंही ते म्हणाले. एक महिला शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावरती चढली आणि शनिदेवाची पूजा केली आणि त्यामुळे एक असंतोष उफाळून आला. अर्थात त्यामुळे अनेक गोष्टींचा वाद निर्माण झाला. खरं सांगायचं तर धार्मिक गोष्टीमध्ये वाद होता कामा नये. सर्व प्रश्न हे चर्चेनेच सोडवले गेले पाहिजेत. प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. परंपरा रूढी ज्या कालबाह्य असतील त्या काढून टाकल्या पाहिजेत आणि समानता हा धर्माचा विशेष महत्त्वाचा गुण आहे. सहिष्णुता हा आपल्या धर्माचा विशेष गुण आहे. तो या ट्रस्टच्या अध्यक्षांनी पाळला त्याबद्दल खरोखर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. हा वाद जास्त वाढवता का माने सामोपचाराने मिटवायला पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.